नमस्कार, कुकविथ भावनामध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल चिंचेचे पनीर. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या इथे आपण एक वाटी चिंच 2 तासापूर्वी भिजत घातली होती. ज्या वाटीने आपण चिंच घेतलेली आहे त्याच वाटीने आपण एक वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे. हा गूळ आपण आता या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आणि भिजत घातलेली चिंचही आपण या गुळामध्ये टाकून घेऊया. आणि आपण हे दोन्ही एकत्र छानपैकी कोळून घेऊया. गुळाचे खडे आपण चांगल्या पद्धतीने फोडून घेऊयात. चिंच जर आपली आंबट असेल तर तुम्ही यात गुळाचे प्रमाण थोडे वाढवू शकता. गुळ आपला फोडून झालेला आहे तर आता आपण यातली या चिंचेतील चिंचुके आणि ही चिंचेची जी साल आहे ती आता बाजूला करून घेऊयात. आणि गूळ मस्तपैकी कोळून झालेला आहे तर आता आपण यामध्ये 1/2 चमचा मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी जिरे पुडी यात टाकूया. एकत्र करून घेऊ. यामध्ये थंड 2 ग्लास आपण पाणी टाकून घेऊया. 1 ग्लास मी टाकलेला आहे. मिश्रण थोडेसे घट्ट वाटत आहे म्हणून मी त्यात परत 1 ग्लास पाणी टाकते. पनीर आपले तयार झालेले आहे तर आता आपण हे गाळून घेऊयात. या इथे मी ग्लासमध्ये आईस क्यूब टाकलेला आहे. तर आता या ग्लासवर आपण चाळणी ठेवून हे पण गाळून घेऊयात जेणेकरून ह्यामध्ये चिंचेचा काही चिंचोका किंवा थोडीफार चिंच यात राहिली असेल तर ती निघून जाईल. तर अशा प्रकारे तयार झालेले आहे आपले उन्हाळी स्पेशल आंबट गोड असे चिंचेचे पनीर. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.